विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणाऱ्या आणि MIDC मध्ये IT पार्क कार्यान्वित करू असं म्हणून लोकप्रतिनिधींची फसवणूक केली आहे अशा लोकप्रतिनिधींवरती गुन्हा दाखल करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी केली आहे. मी संदीप अशोक भांबरकर सामाजिक कार्यकर्ता. मी 2 महिन्यापूर्वी अहमदनगर IT पार्कविषयी MIDC च्या मुख्य कार्यालयाला माहिती अधिकाराचा अर्ज केला होता. तर ते माहिती अधिकार अर्जामध्ये मला अशी माहिती प्राप्त झाली की 2016 साली नगरचं IT पार्क वगळण्यात आलेलं आहे, म्हणजे शासनाने ते पूर्ण रद्द करण्यात आलेले. मग माननीय आमदारांनी 2019 साली कोणत्या IT पार्कचे स्थापन केले, ते IT पार्क पूर्णतः वे खोटे बनावटे या संबंधी मी पुरावे आज सर्व पत्रकार बंधूंचा धीरच आहे व त्याविषयीच मी नगर कोर्टामध्ये ही तक्रार दाखल केली आहे. त्याच्यावर उद्यापासून सुनावणी चालू होणार आहे. आणि मुळात जी माहिती माझ्या हाती आली त्याच्यामध्ये IT पार्क हा विशेष नगर शहराचा रद्द झालेला आहे आणि जे गाय आहे ते व्यावसायिक लोकांना देण्यात आले, त्यासंबंधीही पुरावे मी सर्व पत्रकार बंधूंना दिलेले. त्या दरम्यान ज्या तरुण मुलामुलींनी आमदारांचा प्रचार केला त्यांच्यावरही मी गुन्हे दाखल करण्यासाठी केस दाखल केलेले आहे. आता कोर्ट जो निर्णय घेईल तो योग्यच घेईल अशी आम्हाला आशा आहे. आणि मध्यंतरी एक राजकीय पक्षाच्या नेत्याने हा IT पार्कचा मुद्दा उचलला होता, परंतु तो फॉर्मला माझा होता मुळात, कारण की मी एका जागी अर्ज टाईप करत होतो. त्यांनी ते देऊन फक्त टायपिंगवाला विचारले की संदीप का अर्ज टाईप करून गेला, तर त्या लेडीजने सांगितलं IT पार्कचा विषय होता. म्हणून ह्या माझ्याने फक्त श्रेयवादासाठी ते प्रकरण जनतेपुढं आणलं. याच्यामध्ये यांना जनतेचं काही करणं, म्हणजे जनतेसाठी काही करायचं असं काहीच दिसून येत नाही. यांना फक्त ट्रेंडबाजी जमती, कारण की सरळ सरळ यांच्यात असं चाललं की एकाला आरोप करायला दुसऱ्यांना गप बसायचं. आणि जे सत्ता IT पार्कचं होतं ते माझ्यामार्फत जनतेपुढं न येण्यासाठी त्यांनी हा केवान प्रयत्न केलेला. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.